गजलक्ष्मी घेतली मी, तर खूप सुंदर गजलक्ष्मी मला मिळाली आणि प्राइस सुद्धा, आणि पिशव्या भरून भरून फुलं घेतली, कारण का आज ना गोंडा 20 रुपये किलो। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा म्हात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आता आम्ही चाललोय कल्याणला, कल्याणच्या बाजारला। आता फुल मार्केटला जाणार, फुल मार्केट तुम्हाला दाखवते आणि तिकडनं मग जाणार भांड्यांच्या बाजारमध्ये। तर ब्लॉग स्टार्ट झालेला आहे, जे जे शक्य होईल ते तुमच्याबरोबर शेअर करते। आणि आवाज कितपर्यंत पोहोचतोय मला माहीत नाही, कारण का गाड्यांचा आवाज आहे बाहेर। चला तर कल्याणला आलो, तर सर्वात पहिले माझं काम असतं फुलं वगैरे घेणं। तर आम्ही कल्याणला पोचलो 12-12:30 दरम्यान, आणि फुलांचा तोपर्यंत बाजार कमी कमी होत जातो, म्हणजे संपत जातो बाजार आणि नंतर महागमाग होत जातात। पण आज फुलं खूप स्वस्त होती। ही फुलं होती, ही शोची ती 200 रुपये होती। गोंडा वगैरे स्वस्त होता फार, आणि इथे तुम्हाला फुलांचं सर्व दाखवते। जिप्सीचं सुद्धा दर्शन झालं, जिप्सी तर 500 रुपयाला होती आज, तर जिप्सीनी भाव खाल्लेला सगळ्या फुलांपेक्षा। आणि ही सगळी शोची फुलं छान वाटत होती, फुलं बघायला मला आवडतं। आणि मुद्दामून अगोदर आम्ही आलेलो, मी अगोदर ठरवून आलेली कल्याणला, फुलं वगैरे घेतली, कारण का मला सगळं आहे आता मार्गशीर्ष येणार सर्व करायचं आहे। हार वगैरे करून ठेवले अगोदर, सर्व आणलेलं तर बरं पडतं आणि अगोदर जरा स्वस्त पण मिळतं। तर ही आजीबाई येणं, हिच्याकडेच मी कमळ वगैरे सर्व घेते, तर आजसुद्धा हिच्याकडनं घेतल्या। ह्या माळा आहेत ना तगरीच्या, त्यांचा बंच घेतला, तर एक बंचमध्ये 12 येतात आणि मला तो बंच पडला 80 रुपयाला। तर अशी ही वेण्या आहेत दुसऱ्या, त्या वेण्या 20 रुपयाला होत्या। आणि अशा प्रकारे आमची ही खरेदी फुलांची सर्वात जास्त, गोंडा वगैरे 5 किलो असा भरपूर सारा घेतला। तर आताच आम्ही फुलं बिलं सगळी खरेदी केली आहे, आणि आज आहे सोमवार, आणि अगदी 20 रुपये 10 रुपये अशी फुलं होती। आणि फ्रेश गोंड्याची फुलं, एकदम भारी गोंड्याची फुलं होती वेगवेगळी। शेवंती सुद्धा आज 30 रुपये किलो होती, 30 होती, 40 होती, आणि व्हरायटी होती, मोठी वगैरे होती ती 50-60 पण होती। पण एवढी स्वस्त आज फुलं होती म्हणून मी मुद्दामून आज आली, कारण का उद्या मंगळवार आणि बुधवारी तर काही इथे यायला, म्हणजे पाय ठेवायला समोर। जिप्सी मात्र 500 रुपये होती, आणि बाकी फुलं होती, पण गोंडा बघून भारी वाटलं, गोंडा एकदम फ्रेश आणि मस्त। तर आता आम्ही चाललोय भांड्याच्या दुकानामध्ये, थोडंसं काम आहे, काय बघू जे भेटलं ते घेईन। चला तर इथे मी भांड्यांच्या दुकानात आलेली, आणि ह्या दुकानाचा व्हिडिओ मी अगोदर सुद्धा बनवलेला। तर इथे खूप अगदी कमी प्राईजमध्ये, म्हणजे इतर लोकल दुकानांपेक्षा, इतर आपण भांड्यांच्या दुकानांमध्ये वस्तू घेतो त्यापेक्षा इथे खूप कमी प्राईजमध्ये आणि छान छान वस्तू असतात, आणि अँटिक पीससुद्धा भरपूर आहेत। प्रत्येक वस्तूची किंमत कमी आहे। मी सुद्धा काय काय घेतले इथे बरेच वेळा, आणि बऱ्याच माझ्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितले इथे मी खरेदी करते काय काय, तर आज सुद्धा आली आहे इथे खरेदी करायला आणि तुमच्याबरोबर शेअर करते। इथे बऱ्याच साऱ्या वस्तू आहेत, काही वस्तू मी उचलते, त्याच्यावर प्राईस वगैरे लिहिलेली आहे। सिल्वर मेटलसारखं दिसणारे धातू, त्याच्या वाट्या होत्या त्या, आणि हे बघू शकता तुम्ही काचेचं छान असं सुंदर पान आहे, मोठंच्या मोठं छान वाटतं ते। आणि हे बघा, इथे नवीन भरपूर सारे आता वस्तू आलेल्या आहेत ह्या, तर त्यांची प्राईस मला थोडी जास्तच वाटली, पण छान आहेत, उचलले ना हातामध्ये तर असं छान वाटत होत्या, आणि हेवी पण होत्या आणि छान वाटत छान होत्या, म्हणजे क्लासिक दिसत होत्या एकदम। तर मला सुद्धा आवडल्या, पण प्राईस बघून तर मी नाही घेतल्या कोणत्या वस्तू, कारण का उगाचच कुठे पण खर्च करत नाही मी, मला ज्या वस्तू पाहिजे असेल त्याच मी घेते। तर हे सुद्धा टी ट्रे छान होतं, काही वस्तू आहेत ना तर या ते बाहेरनं मागवतात, तर त्यांची प्राईससुद्धा जास्त आहे आणि दिसायला सुद्धा त्या छान असतात, त्यांची क्वालिटीसुद्धा छान असते। आणि ही ते जे बनवतात ना वस्तू, तर त्या वस्तू जसं ॲल्युमिनियमचे वस्तू, कुकर वगैरे किंवा स्टीलच्या वस्तू, ग्लासेस, अजून भरपूर, तरी मी जास्त सगळीकडे कॅमेरा मला फिरवायला भेटला नाही, कारण का माझासुद्धा खरेदी होती त्यामुळे। तर भरपूर साऱ्या वस्तू अशा आहेत ज्या कमीमध्ये आहेत, तर ह्या बाहेरनं मागवलेल्या वस्तू आहेत, त्यांची प्राईस त्यांनी त्यांना जसं त्यांचं रिझनेबल वाटते तशी लावलेली आहे। आणि एक इथे गोष्ट आहे, इथे प्राईस कमी होत नाही अजिबात, ते 1 रुपये पण कमी करत नाही, त्यांनी जे प्राईस असते ना तीच प्राईस ते घेतात सगळ्याच ग्राहकांना, असं नाही का कुठे कोणाला कमी करतात कोणाला नाही। आणि इथे जास्त करून हे सर्व ना हॉटेलसाठी लागणारं साहित्य, आणि ते हॉटेल नवीन जे कोणी काढतात किंवा हॉटेलमध्ये लागतं ते साहित्य ते खरेदी करायला येतात। तर भरपूर सारे वेगवेगळे डिशेस वगैरे होते, आणि इथे
कंटेनरचं हे सेक्शन, प्रत्येक वेगवेगळं सेक्शन आहे तिथे, काय काय आहे छान असं, म्हणजे प्लास्टिकचं वेगळं, काचेचं वेगळं, किंवा कुकर वगैरे भरपूर अशी टोपं वगैरे ते हे इथे ठेवलेली आहे. तीन टोपं पण यांच्यासाठी वेगळा असा गाळा आहे त्यांचा, त्याच्यामध्ये टोपं ॲल्युमिनियमचं साठी, तर त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमच्या सगळ्या वस्तू आहे, टोपांपासून डबे सर्व. तर इथे तर जे जे मला कमी वाटते, स्वस्त वाटते, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सुद्धा मला फार आवडलेलं आहे, छान वाटतं. ते साधारण 5,000 पुढेच आहे आणि 7,000-8,000 आहेत. तर एक असा त्रिकोणी ट्रँगल मी घेतलेला आहे मांडणीसारखा, माझ्याकडे आहे तो 350 रुपयाला मी घेतलेला वजनावर. हे आहे क्लिनिंगचं सेक्शन, तर क्लिनिंगसाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत ते तिथे आहेत, सर्व प्रकारच्या सर्व कंपन्यांच्या. त्यानंतर ही स्टीलची टोप आहेत, मोठी जितकी पाहिजे तितकी आणि छोट्या छोट्यापर्यंत अशी. तर ही मांडणी पण बघत होती मी, सुंदर होती. अशा प्रकारे इथे सर्व असं डबे वगैरे, आणि हे सर्व स्टील आहे ना ते वजनावर मिळतं. तर ही कढई आहे ना ही सुद्धा वजनावर, किती वजन होईल त्याच्यावर प्राईस असते. आणि वजन म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं का, स्टील एवढ्या म्हणजे 310 रुपये किलो किंवा 320 रुपये किलो असं ठरलेलं असतं, त्याच्यावर आपल्याला 0.25 किलो झालं तरी ते आपल्याला करून देतात. तर हे तुम्ही बघू शकता, सर्व हॉटेलमधलं आहे सर्व ह्या वस्तू. तर हॉटेलसाठी लोक खरेदी करायला येतात इथे, आणि हे सर्व जे आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपण बघतो. तर अशा प्रकारे आहेत भरपूर साऱ्या वस्तू. आणि ही सुद्धा बादली छान आहे. आणि काही वर्षापूर्वी ना, 2-3 वर्षापूर्वी ह्यांची प्राईस खूप कमी होती, पण आता काय झाले, सगळ्याच महाग झाले, त्यामुळे प्राईससुद्धा वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीवर. ही कास्याची थाली होती आणि ती 575 रुपयाची होती. आणि हा दिवासुद्धा सुंदर मला आवडला, समईसारखा होता, उंच 90 रुपयाचा होता तो, तर मला 50 रुपये वाटलेला, पण त्याची प्राईस 90 रुपये होती. काढा तर खरी मस्त, एकच काढा ना, एक काढा खोला, बाकीचे ठेवा छोट्यामध्ये पण आहे. वाव मस्त आहे बाबा, जड किती आहे, जड आहे, जड पितळेच आहे, जड किती आहे, खूप जड आहे, एक नंबर. झाकण लावा बाबा, पकडा हात, मस्त आहे. त्यानंतर हे गडू वगैरे मोठे छोटे छान असे तांब्याचे तांबे, आणि मी एक तांब्या काढलेला तुम्हाला आता दाखवतेच. त्याचं वजन केल्यावर त्याची प्राईज 220 रुपये झालेली आणि छान वाटत होतं, तर वजनावर मिळते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर इथे तांब्याच्या बॉटल वगैरे आहेत. तर असे सुंदर सुंदर व्हरायटी इथे बघायला मिळते आपल्याला सर्व छान. आणि हे बघा तुम्ही बघू शकता, काचेचे झाकणं असलेले डबे, तर हे सुद्धा छान वाटत होते म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही ओपन केले. तर छान दिसत होते, किचन सेट कोण करत असेल किचनमध्ये असं छान तर घेऊ शकतात. आणि असे गोलमध्ये पण होते. तर इथे सर्व तुम्हाला तेच माझं दाखवण्याचंच काम चाललेलं. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे आहे ब्राउनीचं, सिझलिंग ब्राउनी बनवण्यासाठी, तर त्याची प्राईजसुद्धा लिहिलेली आहे. तर माझ्याकडे आहे छोटं, तेव्हा मी 150 रुपयाला घेतलेलं छोट्यामध्ये. आणि हे असं प्लास्टिकची भांडी, हे पायपुसणी वगैरे. त्यानंतर हा तुम्हाला दाखवला मी मगाशी सूप, तर त्याची प्राईज आहे 420 रुपये. आणि हे छान वाटतं देवाला ठेवण्यासाठी, अशी पालखी सिल्वर मेटलचा धातू असतो ना त्याच्यापासून बनवलेलं आहे. त्यानंतर हे सुद्धा त्याच्याचमधले पीस आहेत, अँटिक पीस सारखे वाटतात, तुम्ही बघू शकता सुंदर दिवे आहेत. आणि हे गोल्डमध्ये निघालेलं आहे ना आता, मूर्त्या वगैरे त्या आहेत, सुंदर आहेत, प्रत्येक मूर्ती अगदी नक्षीदार आहे. आणि छान छान अशा अँटिक दिवे वगैरे तुम्हाला इथे दिसतात. हा दिवासुद्धा, आणि हा पण बघू शकता किती सुंदर दिवा आहे. भारी वाटतं पेट्रोल यावं असं दिसतं सगळं. हा कसं आहे हा? तर आता तुम्हाला हे दिवे दाखवले, त्यांची 1,000 पुढेच रेंज होती, हा 1,400 बोलला. तर कोणाला असं अँटिक वस्तूंची आवड असेल ते लोक घेतील. तर इथे टोप आणि हे वेगवेगळ्या वस्तू, तबकड्या वगैरे, छान अशा मोठ्या छोट्या साईजमध्ये सर्व प्रकारचे अँटिक पीस. आणि छान छान जर बघून मन प्रसन्न करायचं असेल तर, या खरेदी करायची असेल तर या दुकानात. मी ॲड्रेस वगैरे देते, आणि मी तर इथनंच बहुतेक सर्व घेते. आणि देवांच्या मूर्त्यासुद्धा भरपूर प्रमाणात स्वस्तमध्ये आहेत इथे. मीसुद्धा 1-2 मूर्ती इथनं घेऊन गेली आणि छान आहेत. त्यानंतर लोखंडाच्या वस्तूसुद्धा आहेत बाहेर ठेवलेल्या,
ही आहे चायनीज बनवण्याची कढई, ती 280 रुपये लिहिले प्राईस त्याच्यावर. आणि मला बाजूच्या गाळ्यामध्ये जायचं होतं त्यांचं ते, पण इथे डॉगी मोठा होता तर तिथे सर्व बनवत होते ती भांडी. तर हे आहे दुकानाचं नाव आणि त्याच्यावर ॲड्रेस वगैरे दिलेला आहे, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूने महाराजांना बघत बघत निघालेलो. आणि हे बघा सुभेदार वाडा, तर महाराजांचं आपण वाचन करतो तर त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. आणि ही बाजारपेठ कल्याणची फार पूर्वीपासून चालत आलेली, महाराजांच्या काळाच्या पण अगोदरपासून चालत आलेली. तर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथे, इथे सोमवार मार्केटमध्ये बसलेला हा माणूस होता आणि त्याच्याकडे एवढे सुंदर पीस होते ना, मी बरेचसे पीस घेतले, तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये. तर घरी जायच्या अगोदर काहीतरी खाऊन घेतलं म्हणजे भूक लागलेली, तर त्यामुळे इथे पाणीपुरी खायला थांबलेलो. खरं तर ऊसाचा रस प्यायचा होता मला, पण पाणीपुरी दिसली तीच खाल्ली, तर चांगली एन्जॉय करून खाल्ली. कारण का खूप दिवसांनी काहीतरी बाहेरचं खाते, तसं मी बाहेर गेल्यावर खातेच काही ना काही, पण जास्त घरी खात नाही मी बाहेरचं. आणि तेवढ्यात एक डॉग आला आणि आम्हाला बघून त्याला आनंद झालेला आहे, जसं काही किती वर्षाची भेट आहे आमची, तर यांनी त्याला खाऊ दिलं. तो गावरा खुश झाला हो काय, घ्यावं तुम्हाला बाय. तर पाणीपुरी खाल्ली आम्ही बघत होतो ऊसाचा रस, तर ऊसाचा रस तिकडे जवळ दिसला नाही, पाणीपुरी दिसली ती खाल्ली आणि मी लवकर जेवलेली. माझा उपवास सोडला मी सकाळी 11 वाजता, त्यामुळे भूक लागलेली त्यामुळे. आता वाजल्या 4 वाजून गेल्यात, तर आता चाललोय आता घरी आणि सगळं सामान पसारा काढणार. भरपूर सारा पसारा काय काय आहे, भूक काय काय घेतलंय ते काढणार, शक्य झाल्यास दाखवणार, नाहीतर ब्लॉग एंड करते. कारण का आता घरी जाऊन पण खूप काम असेल, पसारा सर्व आवरायला लागेल, संध्याकाळची पूजा वगैरे भेटते. तर आत्ता चालले आणि पहिले घर आवरलं सगळं, श्रावणीने घेतलं भांडी वगैरे घासलेली, झाडू वगैरे मारून घेतले आणि काय काय आणले ते थोडक्यात दाखवते. बाकी सगळं आता काय मी आली आणि कामालाच लागली, दाखवते तुम्हाला काय काय. तर इथे आम्ही काय काय खरेदी केलेलं, तर फळं घेतलेली यांनी, 1.5 किलो घेतलेले, 1.5 किलो ॲपल, 1.5 किलो सीताफळ. पण आमचं गीत पण होतं बरोबर, तर त्याला फळं देऊन टाकली मी थोडी थोडी. आणि त्यानंतर इथे गरम मसाला घेतलेला. आणि ही बघा अगरबत्ती ना दुकानामध्ये लावलेली, मी कल्याणमध्ये जेव्हा दुकानामध्ये गेलेली ना तेव्हा तिथे ही अगरबत्ती लावलेली त्यांनी. तर त्याला विचारलं कोणती अगरबत्ती आहे, तर त्यांनी नाव सांगितलं, तर घेतली. MRP आहे 150 रुपये, पण 150 नाही मिळाली, 130 मिळाली पाव किलो. हा गरम मसाला आहे, तर माझा गरम मसाला संपलेला म्हणून मी घेतला, कल्याणवरूनच घेतले मी गरम मसाला. त्यानंतर हे देवाला लावण्यासाठी टिका घेतला, चंदन टिका आहे. तर एक पावडर फॉर्ममध्ये आहे आणि एक दोन आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. तर अशा प्रकारे हे घेतल्यात. आणि इथे आहे हे भीमसेनी कापूर घेतलं आहे आणि हे 80 रुपयाला मला पाऊच मिळालं. तर त्यानंतर हे घेतलेलं आहे जे मी स्टिक धूप वापरते ना, कप धूप ते आहेत, तर ते धूप जळण्यासाठी ते मी धूपदाणीसुद्धा घेतलेली त्या दुकानातनं, जिथनं तुम्हाला दुकान दाखवलं. आणि हळद घेतली आहे मला, पूजेसाठी लागते तर पूजेसाठी हळद घेतली मी पाव किलो. तर काही वस्तू मी घ्यायला गेलेली खरेदी करायला महत्त्वाच्या, त्याच्यामध्ये ही गजलक्ष्मी आहे. ही गजलक्ष्मी मला त्या दुकानामध्ये 400 रुपयाला मिळाली, 1, 2 800 रुपयाच्या आहेत. आणि आणखीन भरपूर साऱ्या छोट्यात छोट्या तर मोठ्यात मोठ्यापर्यंत गजलक्ष्म्या होत्या, सुंदर सुंदर डिझाईनच्या. आणि सेम मी एका गजलक्ष्मीची प्राईस कल्याणच्या दुकानामध्ये काढली, तर सेम टू सेम एका गजलक्ष्मीची प्राईस 1300-1400 होती आणि आपण तिथनं 400 रुपयाला घेतलेला. आणि ह्या गजलक्ष्मीचं वेट आहे साधारण 450-500 ग्रॅम. तर तुम्ही मी मला कसं माहीत पडलं, त्यांनी वजनावर ठेवलेलं ना तेव्हा मला माहीत पडलं. आणि मी 1 किलोची गजलक्ष्मी बघितलेली ना, तिची तिथे 1500 रुपये प्राईज होती आणि तीच सेम 1 किलोची गजलक्ष्मी कल्याणमध्ये होती 3300-3500 रुपयाच्या रेंजमध्ये. तर तुमच्याकडे अशी गजलक्ष्मी कितीला मिळते ते सांगा मला कमेंटमध्ये. तर ही सर्व प्रकारची फुलं आहेत मी आता फ्रीजमध्ये टाकते. त्यानंतर हा ही साडीसाठी घेतलं, मला आवडलं पीस, तर 30 रुपये मीटर होतं आणि तिथे बायका जमलेल्या मी तुम्हाला दाखवलं, तर तिथे 30 रुपये मीटर होतं हे पीस प्लेन. आणि हे असं डिझाईनवालं होतं ना, मी हे साडीवर ब्लाऊज शिवण्यासाठी घेतलं 1 मीटर,
हे 50 रुपये मीटर होतं आणि मला ना हे आवडलेलं, पण मला 50 रुपये मीटर द्यायला पैसे जीवावर येत होतं. तर नंतर तो बोलला ये ना 30 रुपये, तर मी मला 5-6 मीटर का घेतला होगा, तर तो बोलला 150 होगा, तर मी घेतली लगेच. जाऊ दे बरं, एक कधीतरी अशी सिम्पल साडी नेसायला, लाईट कलर आहे ना मला आवडतं, तर म्हणून घेतली अशी. आणि कधीतरी लावल्यावर तुम्हाला दाखवणार. तर 150 रुपयाचं हे पीस मला मिळालं. साडी मी त्याचं बनवणार, एकदा तरी साडी घालणार, त्यानंतर त्याला मी ड्रेस वगैरे बनवून टाकणार. आणि हा एका साडीवर घेतला आणि हे मला आवडलं, हा पण कापड छान वाटत होता. तर हा सुद्धा त्या बायका बोलत होत्या साडीला, तर माझं सुद्धा चाललेला का आपल्याला सुद्धा घ्यावं साडीसाठी. पण हा होता 50 रुपये मीटर, म्हणजे 250 रुपयाचं, 250 ते 300 रुपयेपर्यंत पडला असता हा 6 मीटर साडीचा. मी नाही घेतला, तर मी विचार केला जाऊ दे बरं ह्या देवीला साडी नेसवायला तरी घेते, तर ह्याला मी बॉर्डर लावणार छान सुंदर आणि मग देवीला साडी नेसवणार. तर पहिल्या ह्याला नाही नेसवणार, पहिल्या ह्याच्यासाठी माझ्याकडे आहेत आपलं काय बोलतात ते इरकलमध्ये आहेत माझ्याकडे पीस, नवीनच आहेत ते, आता बसवून देवीला, कारण काय ब्लाऊज शिवायला आणलेले, तर ते आता गेल्या वर्षी वेगळे आणलेले, यावर्षी वेगळे आणले, तर ते लावणार मी. आणि हे मी नेक्स्ट ह्याला लावणार, तर कारण काय मला ना बॉर्डर लावायची, आणि आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही याला बॉर्डर वगैरे लावायला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चला स्वामींच्या इथे जाऊया. आता मी अजून आंघोळ नाही केली, आता आंघोळ करते. तर आता मी आंघोळ वगैरे करणार आणि मग पूजा करणार. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटते छानशा ब्लॉगमध्ये, आता बाय करते तुम्हाला, चला बाय.